1999 साली गांधी घराण्यावरती घराणेशाहीचा आरोप करून शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले होते. मात्र आता शरद पवार यांनी गांधी घराण्याबद्दल अभिमान बाळगा असं जाहीर वक्तव्य केलंय. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. जाहीर सभेमध्ये एकच बोल की एका कुटुंबाने या देशाचं वाटप केलं. कोण कुटुंब? जवाहरलाल नेहरू. ज्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कष्ट केले, ज्यांनी देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर संसदीय लोकशाही मजबूत केली, ते जवाहरलाल नेहरू. ज्यांनी देशाचं नुकसान केलं, इंदिरा गांधी. ज्या इंदिरा गांधीने गरीब माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी सत्तेचा वापर केला, त्याची हत्या झाली, तरी त्याची चिंता त्या कुटुंबाने कधी बाळगली? त्याच्यानंतर त्या काळामध्ये राजीव गांधी समज देशाला अभिलेखेचा विचार देण्याचं काम ज्यांनी केलं, दुनियेमध्ये भारताची प्रतिष्ठा वाढवली, त्याची हत्या झाली. आता एवढा त्याग एका कुटुंबामध्ये. इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधींची हत्या, या दोन हत्या झाल्याच्या नंतर सुद्धा देशाच्या गरीब माणसाचं सेवेचं व्रत हे आम्ही चालू ठेवणार ही भूमिका घेऊन जर सोनिया गांधी किंवा राहुल गांधी आज काम करत असतील तर त्याच्याबद्दलचा अभिमान वाटला पाहिजे. पण प्रधानमंत्री फक्त एकच सांगतात की एका कुटुंबाने वर्तव्य केलं, एका कुटुंबाने वर्तव्य केलं.